मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या माडा तालुक्यातल्या शिनातारपळ जामगाव रस्त्याचा गेली 60 ते 70 वर्षापासून अक्षरशः वनवास चालू होता। या भागातले येणारे शेतकरी असो दूध उत्पादक असो कारखाने चालू झाले की ऊसाची वाहतूक चालू झाली की ती ट्रॅक्टर पलटी व्हायचा त्याच्यामुळं 2-2, 3-3 हजार ऊसाचं शेतकऱ्याचं नुकसान होत होतं 2-3, 3-3 हजार रुपयाचं आणि असा परिस्थिती सगळी चालू काही लोकांचे पाय मोडले काही लोकांचे जीव गेले अशा परिस्थितीतसुद्धा ह्या 35-40 वर्षाचे जे लोकप्रतिनिधी होते माढा तालुक्याचे आमदार त्यांना ह्या रस्त्याचं कधी आयुष्यात देणं घेणं वाटलं नाही। आता चालू आमदार आदरणीय बबनदादा शिंदे आहेत। बबनदादा शिंदे साहेबांनी गेल्या वर्षी भाषणात उल्लेख केला होता काही या भागातल्या शेतकऱ्यांनी नागरिकांनी मागणी केली होती ह्या रस्त्याचं काम करा दादा डांबरीकरणाचं परंतु त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं ह्या रस्त्याचं काम होत नाही। परंतु या भागातले जे विशाल बारबोले विकास बारबोले इतर काही या गावचे प्रतिष्ठित नागरिक त्यांनी या जनहित शेतकरी संघटनेकडे तक्रार दिल्यानंतर जनहित शेतकरी संघटना 1.5 महिन्याखाली धावून आले आणि रीतसर निवेदन देऊन आम्ही भव्य रस्ता रोको आंदोलन केलं आणि त्याच रस्ता रोको आंदोलनाची दखल घेऊन आज या जामगाव शिनादारपळ या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। जामगाव शिनादारपळच्या लोकांच्या मनात इतका अतिशय आनंदी वातावरण निर्माण झालेलं आहे की कोणतरी आपल्याला न्याय देणारी माणसं आहेत ह्या सोलापूर जिल्ह्यात अशी त्यांची भावना झालेली आहे। आज विशाल बारबोलेंनी काही इतर कार्यकर्त्यांनी मला निरोप दिला की भाई आपल्या जनहित शेतकरी संघटनेमुळे ह्या रस्त्याला यश आलं आपल्याला सर्वसामान्यांना न्याय मिळाला आहे त्यामुळं तुम्ही या आणि आजचं नारळ फोडून तुम्ही पूजन करा। माझी इच्छा नव्हती आम्ही मोठेपणासाठी काम करत नाही परंतु वस्तुस्थितीसुद्धा लोकांना कळली पाहिजे कारण पंजोबापासून मागणी होती ह्या शिनादारपळच्या आणि जामगावच्या पंजोबा मेले आजोबा मेले आमचे तरी पण ह्या रस्त्यावर डांबराचं एक बादली सुद्धा टाकायची इच्छा या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीची किंवा कुठल्या खासदारची झालेली नाही त्यामुळं अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनहित शेतकरी संघटना काम करते त्यामुळं आजचं आपल्या सगळ्या जामगाव आणि शिनादारपळच्या नागरिकांच्या साक्षीनं आज नारळ फोडून पूजनाचा कार्यक्रम आत्ताच झालेला आहे त्यामुळं या भागातल्या नागरिकांना शेतकऱ्यांना दीनदलितांना मी आवाहन करतो कुठलेही काम असू द्या तुम्ही जनहित शेतकरी संघटनेकडे तक्रार द्या कुणाला विरोध म्हणून किंवा फालतूक राजकारण करून राजकारण म्हणून आम्ही काम करत नाही प्रामाणिकपणे निष्पक्षपणे काम करणारे आम्ही जनहित शेतकरी संघटनेचे आपण कार्यकर्ते आहेत। ही जनहित शेतकरी संघटना तुमच्या सगळ्याच्या हक्काची आहे त्यामुळे कधी रात्री 11 वाजता फोन करा आम्ही तुम्हाला मदत करायला हजर आहे।